नमस्कार मुलांनो, मागच्या वेळेला दिलेला अभ्यास तुम्ही बऱ्याच जणांनी सोडवला आहे, पण काही जणांनी अजूनही मला परीक्षेत लिहून पाठवलेले नाहीत. मागच्या परवा मी पाठवलेला व्हिडिओ तुम्ही बघितला का? आवडला ना? तुम्हाला समजला ना? मला कोणीच प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे माहिती नाही, पण प्रतिक्रिया नाही याचा अर्थ तुम्हाला ते आवडलं आहे असा मी धरते. तर आज आपण त्याच धड्याबद्दल बोलणार आहोत. तर काय गंमत होते त्या धड्यामध्ये? मोठ्या मोठ्या गप्पा मारतात ना ते दोघं जण. काय गप्पा मारतात? की इंग्लंडला जाणार आहे, मग व्हिजा काढला, 4 सूट शिवले, आणि घड्याळ आत्ताच काढलं. आणि घड्याळ पण काय, तर 10,000 रुपयाचं, आणि विमान प्रवासासाठी 50,000 रुपये, आणि मग बंगलाच घेणार तिकडे जाऊन, आणि मग वर्षाला 15 लाख, अशा अनेक बड्या 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 गोष्टी सांगितलेल्या की त्या ऐकून आपल्याला वाटतं की कसं शक्य आहे. हां, कारण ते दोघं एकतर रेल्वे स्टेशनवर बसले, तिथे बसून ते बोलत आहे. ज्याच्याकडे एवढे पैसे असतील तो रेल्वे स्टेशनवर ट्रेननी जाईल का? नाही. म्हणजे आपण असा विचार केला की आपल्याला लक्षात येतं की बहुतेक हे लोक थापाच मारत असतील, पण ते ज्या प्रकारे बोलत असतात ते ते जेव्हा तिसरा माणूस ऐकतो तेव्हा त्याला काय वाटतं की असेल बुवा खरं हे एवढं बोलत आहेत तर. तुम्हाला मी असंही लिहायला सांगितलं होतं की तुम्ही असं तुमच्या कानावर पडलेला एखादा प्रसंग लिहा म्हणून. तुम्ही लिहिला का? लिहिला असेलच असं मी गृहीत धरते. तर आता ह्या धड्यामध्ये हा जो लिखाणाचा प्रकार आहे ना, हां, लाखाच्या कोटीच्या गप्पा, लाखाच्या कोटीच्या गप्पा खरं तर असं उघड उघड कोणीच मारत. तर हा लिखाणाचा प्रकार आहे त्याला म्हणतात अतिशयोक्ती. हा एक भाषेचा अलंकार आहे. अलंकार म्हणजे काय? दागिना. तर ज्या दागिना आपण कशासाठी घालतो? आपण छान दिसावं म्हणून घालतो. आपल्याला शोभून दिसणारे दागिने आपण घातले तर आपण छान दिसतो. तर तशी आपली भाषा शोभून दिसावी, सगळ्यांना आवडावी म्हणून त्या भाषेमध्ये शब्दांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केलेला असतो. कधी शब्दातून व्यक्त होणारा अर्थ जो असतो त्याच्यामध्ये गंमत असते. तर हे सगळं जे असतं भाषेतलं त्याला म्हणतात अलंकार. त्याला काय म्हणतात? भाषेचे अलंकार. आपण यावर्षी शिकणार आहोत अलंकार. तर आता हा फक्त लक्षात ठेवा की ह्या धड्यामध्ये जो अलंकार वापरलेला आहे तो आहे अतिशयोक्ती अलंकार. त्या अलंकारात काय असतं? कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगितलेली असते. आणि फुगवून सांगताना हे असतं की त्यात ते जे काही सांगितलं आहे ते कधीच शक्य नाही आहे, संभाव्य नाही आहे. ते सगळं कसं आहे? असंभाव्य आहे. तर असं जेव्हा लिहिलेलं असतं तेव्हा हा अतिशयोक्ती अलंकार होतो. तर ते आता हे त्यातलं एक उदाहरण मी इथं तुम दिलं आहे. अशी अनेक आहेत पण हे शेवटचं उदाहरण की आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवलेले. म्हणजे किती फुगवून सांगितलं आहे. एकतर चहाचे 2 मळे, सफरचंदांचा 1 मळा तो विकला, त्याचे 10 कोटी आले, आणि हे 10 कोटी कुठे ठेवले? बॅगेतच ठेवले. आपण काय केलं असतं 10 कोटी असते तर? अगदी छान जपून ठेवले असते, त्याच्यात त्याला मस्त कुलूप लावलं असतं त्या बॅगेला. आणि असे प्रवासात तर आपण चुकूनही 10 कोटी रुपये नेले नसते, हो ना? पण हे दोघं असं म्हणत आहे. आणि स्टेशनवर जे ऐकणारे लोक आहेत त्यांना ते खरंही वाटतंय. आता खरं का वाटत असेल? कारण त्या दोघांची च्या चेहऱ्यावरचे हावभाव, ते बोलतायत ते इतकं वाटतंय लोकांना की हे खरंच आहे. आणि मग शेवटी असं लक्षात येतं की ते सगळं जे बोलत होते ते काय होतं, तर ते एका नाटकाची रिहर्सल करत होते. रिहर्सल म्हणजे तालीम, सराव. आणि ते दोघं कोण होते? तर त्यातला जो तरुण होता तो राजा गोसावी नावाचे एक नट, खूप पूर्वी होऊन गेले, खूपच पूर्वी. म्हणजे तुमच्या आजी आजोबांना कदाचित माहीत असतील किंवा त्यांच्या आईवडिलांना, म्हणजे तुमच्या पणजी पणजोबांना.
आणि त्यांच्याबरोबर जे म्हातारे गृहस्थ होते ते होते शरद तळवलकर. तुम्ही जर लक्ष्मीकांत बेर्डेचा धूमधडाका नावाचा सिनेमा पाहिला असेल तर त्याच्यात तुम्हाला शरद तळवलकर बघायला मिळू शकते. कदाचित आठवेल तुम्हाला त्या सिनेमातल्या दोन मुलींच्या वडिलांची भूमिका शरद तळवलकरांनी केली. तर हे दोघंही मराठीतले मराठी चित्रपटसृष्टीतले खूप मोठे नट आहेत, नाटकांमध्ये पण कामं करायचं. तर शेवटी ते सांगतात की अहो आमच्या बॅगेत काहीच नव्हतं, आम्ही काय करत होतो आमच्या नाटकाची रिहर्सल म्हणजे तालीम करत होतो. आणि मग अशा प्रकारे त्या ऐकणाऱ्यांना जे वाटत असतं त्यांचं एकदम काय होत असेल, निराशा होत असेल, काय वाटत असेल त्या ऐकणाऱ्याला सगळं ऐकून की आपण किती मूर्ख बनलो आणि यांच्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवला. आणि तुम्ही जेव्हा ही गोष्ट ऐकत होता तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं का की शेवटी असं काहीतरी निघेल? तुम्हाला काय वाटलं होतं? तुम्ही आधी वेगवेगळ्या कल्पना केल्या असतील ना की आता ते लोक कल्याणला उतरून पोलीस स्टेशनला जातील आणि मग तिथं तक्रार करतील, मग पोलीस म्हणेल की पुरावा काय तुमच्याकडे एवढं सगळं, असं काय काय. तर प्रत्येकाच्या मनात काहीतरी वेगळं वेगळं आलं असेल, पण शेवटी कलाटणी मिळते त्या गोष्टीला आणि काहीतरी वेगळंच घडतं. तर अशा या दोन गोष्टी भाषेच्या आपल्याला या पाठातून बघायच्या आहेत. म्हणजे एकतर मजा तर आलीच आपल्याला हा पाठ वाचताना, पण अतिशयोक्ती कशा प्रकारे केली होती आणि कुठल्याही गोष्टीला अशी आपण कलाटणी दिली, हां इंग्रजीमध्ये त्याला ट्विस्ट म्हणतात किंवा एक टर्निंग पॉईंट, तर अशी कलाटणी दिली की गोष्ट वाचणाऱ्याला ऐकणाऱ्याला खूप मज्जा वाटते आणि मग आनंद मिळतो त्या गोष्टीचा आणि अजून कल्पना सुचू शकतात त्याच्यात त्याच्याही पुढे की काय काय होऊ शकलंस. तर आता तुम्हाला या आठवड्यात हा एक अभ्यास करायचा, हा आणि अजून एक आणि अजून एक मी सांगते हळूहळू तुम्हाला. तर तुम्हाला हे तुमच्या वर्कशीट ज्या तुम्हाला दिल्या आहेत त्यात हे दिलेलं आहे हा स्वाध्याय की यापैकी कुठल्याही एका विषयावर, किंवा तुम्हाला आवडलं तर सगळ्या विषयांवर लिहिलं तरी चालेल, पण ते तुम्ही ठरवा, कुठल्या पण कमीत कमी एका विषयावर अतिशयोक्तीपूर्ण परिच्छेद लिहायचा आहे. म्हणजे मी केलेला अभ्यास, तुम्ही जो अभ्यास करता त्याच्याबद्दल तुम्ही काय काय फुगवून वाढवून सांगू शकता बघूया. किंवा रस्त्यात दगड आल्यानं एक मुलगा सायकलवरून पडला, ही एक साधी घटना आहे आपण नेहमी बघतो, पण त्याच्याबद्दल तुम्ही काय वाढवून लिहू शकाल, काय अतिशयोक्ती करू शकाल. किंवा शाळेत यायला उशीर झाला म्हणून केलेली शिक्षा, किंवा ताईंनी दिलेला गृहपाठ, म्हणजे ताई असा किती गृहपाठ देऊ शकतात, काय असू शकतं त्या गृहपाठामध्ये, याची तुम्ही काय कल्पना अतिशयोक्ती करू शकता, किती फुगवू शकता ही कल्पना, ते बघायचं. तर यातल्या कुठल्याही एका विषयावर साधारण 100 शब्दांचा, आपण मागच्या वेळेला लिहिलाय परिच्छेद, तर साधारण 100 शब्दांचा एक परिच्छेद लिहायचा आहे. आणि दुसरं म्हणजे कलाटणी देणारी एक गोष्ट पण लिहायची. तर कलाटणी ही असते आपण जी देतो एखाद्या गोष्टीला कथेला, ती कशी असते? अनपेक्षित असते. म्हणजे जो गोष्ट वाचणारा असतो ऐकणारा असतो त्याला अजिबात अपेक्षा नसते की आपला ह्या गोष्टीला अशी काही कलाटणी मिळू शकेल, हां असं काहीतरी घडू शकेल या गोष्टीमध्ये पुढे. ते धक्कादायक असू शकतं किंवा आश्चर्यकारक असू शकतं, बुचकळ्यात टाकणारं पण असू शकतं, किंवा खूप हसू आणणारं सुद्धा असू शकतं. इथे मी फक्त धक्कादायक लिहिलं आहे, पण हे ऐका तुम्ही की जी कलाटणी मिळेल ती कशी असू शकते? विनोदी असू शकते, बुचकळ्यात टाकणारी, कोड्यात टाकणारी असू शकते, एकदम आश्चर्यात टाकणारी सुद्धा असू शकते. पण जी कलाटणी देणार आहोत, जे काही कलाटणी देऊन घडणार आहे ते अशक्य मात्र असायला नको. म्हणजे जी कलाटणी देऊ तसं घडणं शक्य आहे असं वाचकांना वाटलं पाहिजे. आलं लक्षात? तर पुढच्या आठवड्यात ह्या पुढच्या 2-4 दिवसांमध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या. आणि तुम्हाला सूचना मिळाली आहे की परीक्षा होणार आहे 4 तारखे मंगळवारी, मंगळवारपासून. तर आपला मराठीचा पहिलाच पेपर आहे, त्याला काय अभ्यासक्रम आहे तोही आला आहे. मी पुन्हा सांगते की अभ्यासक्रम असा आहे की माझ्या देशावर माझे प्रेम आहे, या पाठावर काही प्रश्न असू शकतील आणि आपण जे ऐकले आहेत गोष्टी दोन त्यातल्या कुठल्याही
गोष्टीच्या कुठल्याही एका भागावर श्रवण आकलनाचे प्रश्न, म्हणजे ती गोष्ट ऐकून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायची आहेत. मराठीच्या वहीतच मराठीचा पेपर सोडवायचा आहे. रोज दोन पेपर तुम्हाला येतील, ते सोडवायचे. 20 मार्कांचा पेपर साधारण मराठीचा असणार आहे. तर हा आणि उरलेल्या दिवसात तुम्हाला अभ्यासही करायचा. म्हणजे आता गोष्ट लिहायची, त्याबद्दल एक मुद्दा सांगायचा राहिला की त्यात अतिशयोक्ती नको. आपली साधी सरळ गोष्ट लिहा, विनोदी चालेल, रहस्यकथा चालेल, विज्ञान कथा चालेल, कुठली चालेल, पण त्यात कलाटणी हवी. तर ह्या आठवड्यातला अभ्यास, आता उद्या आपला तास आहे, पण मी उद्या तुम्हाला काही अभ्यास नवीन देणार नाही आहे. आज जो दिलेला अभ्यास आहे तो तुम्ही उद्या शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारी रक्षाबंधन आहे तेव्हा जमलं तर तेव्हा, मंगळवारी, आणि मग 5 तारखेपासून तुमची परीक्षा, मला वाटतं बुधवार आहे त्या दिवशी सुरू होईल. तर आलं लक्षात तुम्हाला काय काय करायचं आहे? तर एकतर पाठाचा स्वाध्याय सोडवायचा, मग अतिशयोक्तीपूर्ण परिच्छेद लिहायचा कोणताही एक. हे विषय या व्हिडिओमध्ये पण आहेत आणि तुम्हाला दिलेल्या वर्कशीटमध्ये पण विषय दिलेले. एक गोष्ट लिहायची ज्यात अतिशयोक्ती नको, मात्र त्या गोष्टीमध्ये चांगली कलाटणी पाहिजे. असं काही पाहिजे की जे वाचून धक्का बसेल किंवा काहीतरी अनपेक्षित वळण मिळेल पुढच्या गोष्टीला. ज्या गोष्टी छान तुम्ही मला पाठवायच्या आहेत गोष्टी, परिच्छेद पण पाठवायचे फोटो काढून, काही गोष्टी मी 8वीच्या गटावरसुद्धा टाकणार आहे, ज्या खूप छान असतील, वाचायला मज्जा येईल अशा गोष्टी. आणि परीक्षेचा अभ्यास करायचा. तर एवढं तुम्ही करा ह्या 4 दिवसांमध्ये. मग तुमची परीक्षा झाल्यावर 10 तारखेला शाळेमध्ये यायचं, त्याच्याही सूचना वेळोवेळी गटात येतील, वह्या घेऊन यायचं आहे, आणि मग त्याच्या पुढच्या आठवड्यात अभ्यास सुरू होणार. आता ह्या ज्या गोष्टी लिहायच्या आहेत हे तुम्ही थोडं पुढं ढकलू शकता, कारण परीक्षा आहे मध्ये, म्हणजे मध्ये पुढच्या आठवड्यात नवीन अजून काही वेगळा अभ्यास येणार नाही, तुम्हाला परीक्षेचं पेपरच सोडवाय. पण नक्की लिहा आणि मला नक्की पाठवा, मी वाट बघते. आणि मागचा स्वाध्याय ज्यांनी अजून पाठवलेला नाही त्यांनी पण तो करा आणि मला नक्की फोटो पाठवा. परीक्षेसाठी शुभेच्छा आणि ह्या सगळ्या अभ्यासासाठी शुभेच्छा. अच्छा.